आता ते सुद्धा होऊ शकतो. तो ते इथं आपण फक्त तो असा अर्थ घेऊया. तो शब्द वापरायचा आहे कुणासाठी हे जास्त महत्वाचं आहे. बघा मराठीमध्ये काय पण अर्थ होऊ दे, तो होऊ दे, ते होऊ दे, एका पुरुषाबद्दल जर आपण बोलत असेल तर आपल्याला ही हे सर्वनामच वापरावं लागतंय. टायमिंग संपलं तर एका स्त्रीसाठी बोलताना आपल्याला शी हे सर्वनाम वापरायचं, याचा अर्थ ती, त्या असा होऊ शकतो. तुम्हाला लक्षात घ्यायचं की कुणाविषयी बोलतोय आपण, आणि एका प्राण्या पक्षाविषयी बोलताना आपल्याला इट हा शब्द वापरायचा. याचे बरेचसे अर्थ होऊ शकतात, ते, तो, ती, असं काही होऊ शकतं याचा अर्थ. पण हे वापरायचे कोणासाठी हे जास्त महत्वाचं आहे. पुरुष किंवा स्त्री सोडून बाकी एकटक काही पण असलं तर त्याच्यासाठी जे सर्वनाम आपण वापरतोय ते आपण इट वापरतोय. म्हणजे बघा, स्त्री व पुरुष सोडून बाकी सगळं एकवचन, याच्यामध्ये काय येत आहे, प्राणी, पक्षी, वस्तू, संकल्पना, काही पण, पण तो पुरुष आणि स्त्री नसलं पाहिजे, मग इट वापरायचं. एक पुरुष असला की हे वापरायचं, मग अनेक पुरुष असतील तर काय वापरायचं, दे वापरायचं. एक स्त्री असेल तर शी वापरलं जातंय, अनेक स्त्री असतील तर काय वापरायचं आहे, देच वापरायचं. एक प्राणी असेल, एक पक्षी असेल, एक वस्तू असेल तर इट वापरायचं, अनेक असतील तर दे वापरायचंय. म्हणजे दे हा शब्द अनेकांच्या बद्दल बोलताना आपण वापरत असतो. याचा अर्थ काय असू शकतोय, तो इकडे आहे पुरुषांमध्ये, इकडे ते, त्या, ती, असा याचा अर्थ होऊ शकतो. पण एवढं लक्षात ठेवायची गरजच नाही ना आपल्याला. एवढं लक्षात ठेवायचं आहे, एका पुरुषाबद्दल बोलताना ही वापरा, एका स्त्रीबद्दल बोलताना शी वापरा. स्त्री नाही, पुरुष नाही, एकटच आहे, इट वापरा. अनेकांबद्दल बोलतोय, दे वापरा. तर ह्या टेक्निकने आपण काय करू शकतोय, आपलं कन्फ्युजन दूर करू शकतोय. बघा इथं ते हिथं पण आलंय, इथं पण आलंय, ह्याचा पण अर्थ ते होऊ शकतोय. जसं की ते सांगलं सर, मग अशी मी जी वाक्य दिली होती तुम्हाला ती याचसाठी दिली होती की आपण जर मराठीच्या अर्थावरती फोकस केलं तर आपला गोंधळ 100% होणार आहे. तर अर्थाकडे लक्ष देण्यापेक्षा आपण कोणाविषयी बोलतोय हे जर लक्षात घेतलं तर आपलं वाक्य चुकणार नाही. बघा, पुरुषाबद्दल बोलतोय, एकटा आहे, ही वापरायचं. स्त्रीबद्दल बोलतोय, एकटी आहे, शी वापरायचं. प्राणी, पक्षी, वस्तू बद्दल बोलतोय, एकटच आहे, इट वापरायचं. अनेकांच्या बद्दल बोलतोय, दे वापरायचं. किती सोपं आहे, ठीक आहे. जर तुम्हाला सुद्धा अशाच गोष्टी शिकायच्या असतील, सोप्या पद्धतीने शिकायच्या असतील तर, आणि तुम्ही अजूनही वार्षिक बॅचसाठी आपलं ऍडमिशन केलं नसेल तर आज आणि उद्या लास्ट दिवस आहेत त्याच्यामध्ये. आपल्याकडे वार्षिक बॅचसाठी आपण ऍडमिशन करतोय, ज्याची पूर्ण वर्षाची फी आपण 1000 रुपये ठेवलेली आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये दोन बॅच केलेत आपण, एक आहे पहिली ते चौथी, ज्याच्यामध्ये आपण बेसिक गोष्टी शिकवणार, लेखन, वाचन, सोपी सोपी वाक्यरचना. पाचवी पासून पुढे आपण सगळ्या गोष्टी शिकवतोय, ऍडव्हान्स लेवलचं इंग्रजी, प्रोग्रेसिव्ह लेवलचं इंग्लिश तुम्हाला शिकवलं जात आहे, शालेय स्पर्धा परीक्षेसाठी शिकवलं जाणारं व्याकरण जे आहे ते सगळं आपण याच्यामध्ये घेतोय. अजून जर तुमचे कोणी मित्र मैत्रिणी असतील, त्यांनी ऍडमिशन केलं नसेल, इथं माझा नंबर देतोय 84 59 75 59. तर या नंबरवरती तुम्ही संपर्क साधायचा आहे, ठीक आहे. आज आणि उद्याच ज्या मुलांचं ऍडमिशन होणार आहे, ऑलरेडी आपण ग्रुप बनवलेले आहेत, ठीक आहे. थोडेसे ऍडमिशनची आपल्याला गरज आहे, ते पण बॅचेससाठी, आपल्याला बॅच व्यवस्थित करण्यासाठी. तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुमचे कोणी मित्र वगैरे असतील, नातेवाईक असतील, ज्यांना जे शिकू शकतात, शिकू इच्छितात पण त्यांना माहितीच नाहीये, तर तुम्ही त्यांना थोडंसं सांगा की असं आज उद्या ऍडमिशन आहे, करून टाका ऍडमिशन. तुम्हाला माहिती आहे आपण कसं शिकवतोय, ठीक आहे. आज डेमो लेक्चरमध्ये 3-4 दिवस झाला आपण डेमो लेक्चर घेतोय, त्यातूनही तुम्हाला कळालं असेल, आयडिया झाल्या असतील की बाबा हे आपल्यासाठी किती महत्वाचं आहे, आपलं चुकतंय, आपल्याला जमायला पाहिजे किंवा जमायला लागलं असेल तर, ठीक आहे. आपल्यामध्ये असा जो बदल होतोय तो इतरांमध्ये आपण करून देऊ शकतोय. मी सागर सर तुमच्या सर्वांची रजा घेतो, उद्या भेटूया. उद्या लास्टचं डेमो लेक्चर असणार आहे, ज्याला ऍडमिशन करायचं आहे याच्यावरती कॉल करा. बाय बाय, सी यू टुमॉरो, हॅव अ नाईस इव्हनिंग, गुड नाईट.